मित्रांनो चाल बघून घ्या तुम्ही बैलांची आता दिले नाही अजून चालू आहे होता त्यांचा काहीतरी हे बघा बैल हो शेतकऱ्याची तो भाऊ शेतकरी करता बराबर सांगितलं म्हणजे तो झाला सांगितलं तुम्हाला मी हजारात 2000 रुपये बघा हजारात 2000 कमी केलं का 5000 वाढलो मी बी 55000 खाली आलो का नमस्कार मित्रांनो खानदेशी पारवार यूट्यूब चॅनल तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो आज 30 मार्च 2023 रोजी तुम्हाला मी वरखेडी मधील बैलबाजार दाखवणार आहे वरखेडी हे तालुका पाचोरा जिल्हा जळगाव मधलं गाव असून हा बाजार दर गुरुवारी भरतो या बाजारामध्ये तुम्हाला प्रामुख्याने खिल्लार वासर त्याचबरोबर खिल्लार बैल माडी बैल गावराणी बैल सगळ्याच प्रकारचे बैल तुम्हाला या बाजारात बघायला भेटतील मित्रांनो बाजार हा खूप मोठ्या परिसरामध्ये भरत असतो खूप मोठा बाजार आहे हा उत्तर महाराष्ट्रामध्ये हा बाजार जवळपास 2 नंबरचा बाजार भरतो मित्रांनो बैलांसाठी खूप मोठा असा बाजार आहे या बाजारामध्ये तुम्हाला सगळ्याच क्वालिटीचे बैल बघायला तो व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओला लाईक करा तुमच्या काही कमेंट्स ते मला सांगा चॅनल नवीन असेल तर चॅनल आता सबस्क्राइब करा म्हणजे जेणेकरून तुमच्यापर्यंत असे नवीन नवीन व्हिडिओ चला मित्रांनो व्हिडिओ सुरुवात करू व्हिडिओ शूट करू मित्रांनो हा पहानचा गुरु म्हणून बैल आहे जो शर्यतीचा होता शेती काम शर्यत वगैरे दोघी गोष्टींना चालू येतो पहानचा गुरा सोबत असायचा नेहमी हे देखील पहानचे आहेत किती गेले दादा त्यांना दात किती गेले कळदा दे का तेव्हा कळदा दे भारी होईल काय सांगितली किंमत 71000 काय आता शेतीला चालू का फट वगैरे थोडला का त्याने हाताने चालत का पहिले चालवलेले अच्छा अच्छा दादा फक्त घरी बच्चेशी घाट करेल बस हो हो गरीब एकदम एकता घ्या हिशोबाने घ्या करा मागे पुढे दोघी जण मित्रांनो 53000 मागताय ते शेवट फायनल 61 सांगितले याचा जर चेहरा वगैरे बघायचं म्हटला किंवा अंगावरचा कलर बघायचं म्हटला तर सेम कॉपी बोरगावचा सुंदर फक्त बघून घ्या कलर वगैरे सगळ्या गोष्टी सेम बोरगावचा सुंदर जी कॉपी ती मोठा आहे तो लहान आहे आता तरी कधीपासून पट सोडलाय त्याने याच वर्षी याच वर्षी सोडला का सजगा पाठी चालू का मागे तुमचा मोबाईल नंबर सांगा कोणाला सांगतो 98 84 21 56 07 63 काय नाव सागर पाटील पहान ना अडचण पहान ना मित्रांनो पहानचे येते बुरा सोबत पळालेला आहे म्हणे तो शर्यतीचा आहे 71000 सांगायची किंमत 61000 लास्ट शेवटचा सौद्यामध्ये ठेपा झालेला आहे जोडी बघा कशी 1 नंबर जोडी आहे उंच पूर्ण हायटेड जोडी आहे आता या भावाच्या हाईट बघितले तर तुम्ही 6 आसपास हाईट असेल आणि ती बैलांची हाईट बघा तुम्ही जोडी बघा केवढी 1 नंबर आहे तुम्हाला एकदम सावलीमध्ये पूर्ण बाजारामध्ये चमकून दिसते जोडी
बहुत मिनट ओरिजिनल माडवी नसेल क्रॉस असेल बघा तुम्ही शरीर बैलांचं याच्यापेक्षा तिकडचं जास्त जबरदस्त दिसतोय तुम्हाला तो पण दाखव तुम्ही बघा मागून बघा पहिले तुम्ही बैलं त्याची मागून ताकद बघा मांड्या बघा हे एकदम जबरदस्त चीज आहे मित्रांनो नादच होणार आहे आता बघू व्यापारी का शेतकरी बहुतेक व्यापारी असेल बहु व्यापारी का आपण गाव दादा व्यापारी का नाही शेतकरी कुठलं गाव पौरचे काय सांगितली किंमत 1.71 मित्रांनो 1,71,000 रुपये किंमत सांगितलेली आहे दाताला पूर्ण झाले का करतात का कामाला सगळं ओके का पूर्ण गॅरंटी मार्क्या भाषा उसपट्या सगळीच झुपून दिशाल पैसे घरून पैसे का मित्रांनो सगळी गॅरंटी असणार आहे झुकून पैसे असणार आहे तुम्ही बैल बघा पावडर वगैरे काहीच नाही बघून घ्या पौरचा शेतकरी तो बैलांचे तुम्ही शरीर बघशाल जबरदस्त आहे ते शिंग पगडी बघा एक नंबर आहे खांदा बघा तुम्ही पहिले ना अशी पगडी करून तर मोबाईल नंबर बोला 83 29 76 75 15 75 15 तुमचं नाव विनोद चौधरी पौरचे ना चालेल मित्रांनो पौर पेठचे ते बैल भारी आहेत तुमच्याकडे कधीपासून होत एक वर्ष झालं का चालू जुळले का पहिले पटू मी नाही जुने आपल्याकडे हा पहिले पटू मी ना हा मस्त बनवले तुम्ही तरी भाऊ काही बोली लागली का बाजारात 1,00,000 लागते का रामरामची मी देतो चलता ना तरी काय अपेक्षा तुमची शोध 1,35,000 फायनल सांगितलं हे भाऊ घेणार आहे कुठले तुम्ही शिरसमणीचे का अच्छा अच्छा तरी बराच फरक आहे तुमच्यामध्ये अजून 1,00,000 आणि 35,000 अजून 35,000 फरक आहे शेतकरी तर शेतकरी सौदावून जाईल मित्रांनो आता जमला तर जर शेतकऱ्याने मनावर घेतलं तर कारण की मित्रांनो अशी जी वस्तू आहे ही परत परत बाजारात बघायला भेटत नाही आणि अशी वस्तू बनवणं पण खूप अवघड असते आता एवढी भारी वस्तू त्यांनी बनवलेली व्यापाऱ्याच्या बैलांची अशी तशी एवढी मोठी बैल साईज आहे त्याची वाली बरोबर सांगितलं ₹45,000 कितीला मागताय तुम्ही मागला त्यांनी काय सांगितलं 45 तुमचं जवळ 55 सांगितलं होतं 10,000 उतरलो डायरेक्ट अच्छा अच्छा मित्रांनो व्यापारी ते दोघी पहिले तेच मागत होते तो पण हा आपण जोडसाठी काय होत काय होईल मग शेवट किती होईल जरी शेवट किती 45 मित्रांनो शेवट 45 होईल शेतकरी ते बैल त्यांचा वास्तव बघा चांगला आहे त्याला इथं बोली लागून देईल दिला का तो तिकडचा दिला केवढ्यात दिला तो 19,500 नाही काय सांगता 20,000 मित्रांनो आहे हा एक दिला गेलेला आहे याची 20,000 सांगताय मित्रांनो ते 14,000 कमी होऊन जाईल तरी कुठे होईल शेवट 19 का मोबाईल नंबर सांगा 80 10 35 67 56 काय नाव भाऊ स्वप्नील पाटील गाव कुठलं वरसाडे तालुका पाचोरा मित्रांनो गाव वरसाडे तालुका पाचोरा आहे तिथे शेतकरी आहे आपले सबस्क्रायबर दिले
त्यांची जोडी होती 1950 दिला आहे शेवड्यांची 1900 अपेक्षा त्यांची झाली 20,000 सांगायची किंमत आहे दादा काय सांगितली किंमत 6,500 सांगितली का दाताला कसे आहेत दोघे दोन दात बघू ना हा ऐकला हा ऐकताय का रोज व्हिडिओ बघतो असं आहे का कुठलं गाव आसनखेडा आसनखेडा 40,000 किंमत सांगा गाडी वगैरे कंप्लीट आहे का अच्छा काय लागली का बाजारात बोली मग किती पर्यंत मागताय 30 का काय अपेक्षा आपली शेवट 35 ची अपेक्षा हो मोबाईल नंबर सांगा 83 29 93 56 74 काय नाव तुमचं अविनाश पाटील अविनाश पाटील मित्रांनो वासर बघा दोन दात आहे ना दोन दात म्हणजे बघा हाईट वगैरे लिहिले मैसूर मिक्स आहे खिल्लार मैसूर मिक्स आहे ते सोबत आहे का त्यांची वाले का त्यांचा मित्रांनो त्यांचा पहिले तो तुमच्या गावाचे का काय सांगितलं त्याची किंमत 40,000 दाताला किती दोन दात मित्रांनो बघा दोन दात गोडे बघा त्याचे काजळी किल्लारमध्ये देख ना पन्हा आहे त्याच्यामध्ये शिंग पगडी बघा दोन दात अजून 40,000 रुपये किंमत सांगितली शेवट कुठं होईल 35,000 मोबाईल नंबर तुमचा देऊन देतो चालेल चालेल हे बघा किल्लारमध्ये वस्त्र अजून मागे घ्या थोडं त्याचा चेहरा बघू त्या हे बघा वस्त्र दोन दाते का दुधा दाते दोन दाते का काय सांगितली किंमत 40,000 मित्रांनो वस्त्र बघा गोळ्या वाणी बघा तो गुलाबी पूर्ण पांढरं शुभ्र आहे काय सांगितली बघ किंमत 40,000 सांगितली का काही लागली का बोली मग तिची लागली का काय अपेक्षा शेवट 35-36 अपेक्षा आहे बघू द्या मित्रांनो वासर बघा एकदम गोल आहे क्वालिटी वासरामध्ये बघा 35-36 अपेक्षा दोन दाटी आहेत चालतंय का गाड्याला गाड्या चालू आहे ना हे काय नाही का सोडलं वर करून घेतलं मोबाईल नंबर सांगू मोबाईल नंबर सांगू 8600 32 47 26 काय नाव भाऊ चेतन देवरे कुठलं गाव वाडीशेवाडीच आहे का असं आहे का मित्रांनो तुझा आज वासरू दोघी पण भाऊ व्यापारी का कुठले व्यापारी शेतकरी का नमस्कार दादा नमस्कार काय किंमत सांगितली 40,000 रुपये काय लागली शेवट बोली हो काही लागली का बाजारात बोली 32-33 मध्ये मागते तुम्ही काय सांगितलं मग शेवट सांगितलं फायनल 35 सांगितलं का मोबाईल नंबर सांगून 90-22 27 41-59 काय नाव भाऊ राहुल पवार राहू 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 काय कुठलं गाव राहतो उभं राहतो आंबेवाड गाव का मित्रांनो ही जोडी बघा शेवट 35-35 अपेक्षा त्यांचीवाली काओ काका तुमची का जोडी काय सांगितली किंमत 80,000 दाताला 4-4 चालू गाडी वक्कर मित्रांनो 80,000 रुपये किंमत सांगितली दाताला 4-4 आहे गाडी वक्कर कंप्लीट आहे एवढी बोली असणार आहे गरीब आहे का एकदम गरीब आहेत त्यांच्या समोर चाललोय मान वगैरे कोणी आलोत नाही शिंग पगडी बघा एकदम भारी आहे गावरान किल्लारमध्ये थोडं खायला भेटतात अजून चांगले बनतील ते काही लागली का बोली किती पर्यंत मागताय 75 चे मागले होते तुमच्या अपेक्षा काय शेवट 80 चांगले मी तर 85-90 सांगू राहतो 80 आले तर देऊन टाकू अच्छा मोबाईल नंबर सांगा तुमचा कोणी आला सांग 90
96 17 72 56 56 काय नाव तुमचं? विष्णू महाजन. गाव आपलं कुराड शे का? जर कोणी ओळखीचं भेटलं उधार दिसेल ना, उधार गाडी वगैरे बोलली केली तुम्ही, दुपून पैसे. चालेल. ही जोडी शेतकऱ्यांची आहे, तसेच आपले सबस्क्रायबर देखील दे. कुठलं गाव तुमचं? नानखुर्द कासुदा जवळ. काय सांगितली किंमत? 52,000. दाताला पूर्ण असतील? काम सगळं पूर्ण आहे का? गाडी वगैरे बडराम लोकांड सगळं का लोकांना चालू आहे? बैलांना चालू आहे का? मित्रांनो बळीरामला चालू आहे. काय म्हणले किंमत? 52. काय लागली का बोली? किती पर्यंत? 38 पर्यंत. काय अपेक्षा शेवट? 50 ची का? मोबाईल नंबर सांगा. 74 99 98 36 13. तुमचं नाव? तानाजी अशोक वाघ. झुकून पैसे. मित्रांनो हा जो उमराचा पट्टा आहे, या पट्ट्यामध्ये इथं थोडा हा जो पट्टा याच्यामध्ये तुम्हाला थोडे हलक्या क्वालिटीचे बैल बघायला भेटतील, किंवा मग शेतकऱ्याचे बैल तुम्हाला बघायला भेटतील. जसं का तुम्ही बघू शकता, हे बघा, हे सगळं तुम्हाला 30 35 40 50 55 60 या दरम्यान तुम्हाला इथं जोड्या बघायला भेटतील, किंवा मग शेतकऱ्यांच्या जोड्या. तुम्ही जेव्हाही बाजारात एंटर करता तेव्हा तुम्हाला ज्या सुरुवातीला तिकडं बघा तो गेट दिसतोय का, तिथं सुरुवातीला तुम्हाला व्यापाऱ्यांच्या दावणी बघायला भेटतील. तिथं तुम्हाला 70 75 80 वाल्या किमती बघायला भेटतील जोड्या. तिथं माडवी जोड्या असतात, तिथं त्या साईडला मधी माडवी खिल्लार सगळं इथं मिक्स असतं. आणि तिसरा पट्टा इकडचा मागचा आहे, तिथं तुम्हाला खिल्लार वासर बघायला भेटतील, खिल्लार बैला देखील तिकडे बघायला भेटतील. तर मित्रांनो हा जो बाजार आहे खूप मोठ्या अशा क्षेत्रामध्ये पसरलेला बाजार आहे, खूप मोठा बाजार आहे. मित्रांनो आपला जो उत्तर महाराष्ट्र आहे, त्या उत्तर महाराष्ट्रामध्ये जेवढे बाजार आहेत त्याच्यामध्ये तुम्ही 40 गाव आणि जो वरखेडी हा बाजार तुम्ही सेम जरी म्हटला, म्हणजे क्षेत्रफळाच्या दृष्टीने म्हणा किंवा बैलांच्या दृष्टीने म्हणा, खूप मोठा असा बाजार हा देखील भरतो. 40 गावनं हा जवळपास सारखाच भरतो, किंवा मग थोडाफार यांच्यामध्ये 19-20 असू शकतो. 40 गाव थोडा मोठा येईल याच्यापेक्षा, किंवा मग सारखं देखील येऊ शकतात. बाजार खूप मोठा आहे. या बाजारात तुम्हाला घाटावरचे देखील बैल बघायला भेटतात मित्रांनो. वडद बाजारचे बैल तुम्हाला बाजारात बघायला भेटतात, लालकंदारी म्हणा नाही तर ते कुठले बरेचदा ती बघा समोर येते, तिथं मला नाव वेळ आठवत नाही बऱ्याचदा. मित्रांनो वासरू बघा केवढं देखणं वासरू आहे, दोन कलर मध्ये वासरू आहे भाऊ. मित्रांनो शेवट 25 सांगितलं शेतकऱ्याने घेणारे, काय म्हणता कितीला मागतं माहित नाही, शेवट 25 सांगितले. त्यांचा चालू आहे सौदा, वासरू भारी आहे.